कुठल्या तरी टप्प्यावर जाऊन मी थांबून बसून ते सगळं असं पेपर समोर ठेवून कागदावर मला बघता येईल कुठला विषय सोपा गेला आहे, कुठल्या विषयाची आणखी तयारी करायची. तर हे हेच सगळं मला जमवायला मिळतंय. पण त्यांच्या ज्या कुठल्या प्रतिक्रिया त्याच्यामुळेच मला माझा तो अभ्यास होईल कशी म्हटलं तो मला ठरवता येतोय. बरोबर की आपल्याला हे आपण करताना आवडत नाहीये पण मला ते करताना समजा मजा येते तर मला ते पटवून द्यायला लागेल की मला का मजा येते आणि मग तुम्हाला पण कशी मजा येईल. मी जे काम केलं ते कलर्स मराठी वरतीच केलं, कॉमेडीची जीएसटी, त्यामुळे कलर्स मराठी माझी तशी तशी फेवरेट. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आपली आवडती वाहिनी म्हणजेच कलर्स मराठी वाहिनी आणि त्याच कलर्स मराठी वाहिनीवर हसता येणार हसायलाच पाहिजे असा नववा खरा करकरीत शो आपल्या भेटीला आला आहे. पण ह्या शोचं खासियत म्हणजे हसता येणार हसायलाच पाहिजे ही ओळ किंबहुना हा जो दुहेरी संवाद आहे तो प्रत्येकाने ऐकलाच आहे. आणि याच संवादामधून एक नवा खरा शो आपल्या भेटीला आलेला आहे, त्याचे काही एपिसोड टेलिकास्टसुद्धा झाले आणि त्याच निमित्ताने आपण आज त्याच्या सेटवर आलो आणि आपल्यासोबत आहे ओमकार भोजने, माझ्यासोबत आहे. तर सगळ्यात आधी ओमकार, आग लावलीस आता जो आम्ही तुझी रिहर्सल बघितलं त्या रिहर्सलमध्ये जो अशोक काकांचा अशोक मामांचा जो तू ऍक्ट केलास तो खरंच खूप दमदार आहे. काय सांगशील एकंदरीत जेव्हा आपण एका चांगल्या नावांकित शो मधून एखाद्या वाहिनीमधून बाहेर पडतो किंबहुना तिकडून आपण दुसऱ्या ठिकाणी आपल्या प्रवासाची सुरुवात करतो, तो प्रवास जसजसा पुढे सरकत असतो तसतसा खूप गोष्टी आपल्याला आपल्यासोबत जोडल्या सुद्धा जातात आणि काही गोष्टी मागे सुद्धा राहिल्या जातात. एकंदरीत एक कलाकार म्हणून सुद्धा आणि ओमकार भोजन एक व्यक्ती म्हणून सुद्धा या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघ? फक्त शिकतोय दादा मी, ज्या गोष्टी आता मला अनुभवायला मिळत आहेत कलाकार म्हणून घडण्याच्या या प्रवासात त्या सगळ्याच मी अर्थात जमवतोय. कुठल्या तरी टप्प्यावर जाऊन मी थांबून बसून ते सगळं असं पेपर समोर ठेवून कागदावर मला बघता येईल कुठला विषय सोपा गेला आहे, कुठल्या विषयाची आणखी तयारी करायची. तर हे हेच सगळं मला जमवायला मिळतंय आणि मग ते नाटक असेल हास्यजत्रासारखा एक वेगळा शो ज्या वेगळ्या शोने एक वेगळी ओळख दिली. नंतर आत्ता हसताय ना हसायलाच पाहिजे सारखा एक वेगळा फॉर्मॅट, कारण या फॉर्मॅटमध्ये मी कधी स्वतःला कधी इमॅजिन केलं नव्हतं किंवा मी कधी बघितलं नव्हतं. पण निलेश सरांनी मला तिथे बघितलं मला त्या योग्य समजलं. आता इथे आणखी काही वेगळ्या गोष्टी मला करायला मिळतील, मला जमतील किंवा मी प्रयत्न करेन, तर ती जी मजा आहे ना, म्हणजे पुन्हा मी एक नवीन काहीतरी सुरुवात करतोय त्यामुळे मला आणखी काहीतरी जमेल का, आणखी काहीतरी जमू शकतं का या प्रश्नाचं उत्तर मला इथे मिळेल. त्यामुळे मी तसा त्या दृष्टीनं किंवा त्या बाजूने मी जरा उत्सुक आहे. नक्कीच. बरं, तर सगळ्यांना माहिती आहे की ओमकार सोशल मीडियावर तू जास्त ऍक्टिव्ह नाही, किंबहुना ओमकारचा अकाउंट सुद्धा नाही. पण असं असताना की जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने आपल्याला प्रेम करतो तोच प्रेक्षक वर्ग कधी कधी एक म्हण आहे मराठीमध्ये की निंदकाचं घर असावे शेजारी अशा पद्धतीने निंदा सुद्धा करतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाकडून ओमकारवर सुद्धा काही काही प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी निंदा केलीच असेल किंबहुना झालीच असेल, ती कळत असो ना किंवा नकळत असो, या सगळ्या गोष्टीकडे किंबहुना या म्हणीकडे ओमकार भोजने कशा पद्धतीने बघतो? नाही तर मी फक्तच कलाकार आहे म्हणून मी म्हणजे मी आता स्वतःला कलाकार म्हणून मी असं कधी काय बोलू शकत नाही, कारण तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे, प्रेक्षकांचा तो पूर्ण अधिकार आहे. त्यांना जे आवडतं नाही आवडतं ते त्यांनी पोहोचवणं, कारण त्यामुळेच कलाकार किंवा कलाकृती घडत आहेत. त्याचं पूर्ण क्रेडिट अर्थात त्यांना आपण देऊ शकतो. त्यामुळे मला त्याचं म्हणजे मला त्याविषयी असं काही माझं काही वेगळं म्हणणं नाही. पण त्यांच्या ज्या कुठल्या प्रतिक्रिया त्याच्यामुळेच मला माझा तो अभ्यास होईल कशी म्हटलं तो मला ठरवता येतोय. की आपल्याला हे आपण करताना आवडत नाहीये पण मला ते करताना समजा मजा येते तर मला ते पटवून द्यायला लागेल की मला का मजा येते आणि मग तुम्हाला पण कशी मजा येईल. कारण त्यांचा माझा विश्वास आहे, त्यांना मला तसं काहीतरी करताना मी ज्या कारणामुळे मजा करतोय ते कारण त्यांना मी फक्त पोचवेन, त्याच्यानंतर मग आम्ही मिळून परत ठरवू. आणि सोशल मीडियावर ती जरी नसलो तरी माझं मी सोशली ऍक्टिव्ह आहे, म्हणजे मी माझ्या वेगवेगळ्या काही माझे असे मित्र आहेत मैत्रिणी आहेत ज्यांच्या काही वेगवेगळ्या ग्रुप्सना मी जॉईन म्हणजे मी आहे त्यांच्याशी जोडलेला आहे. तर त्यामुळे त्यांचे असे काही काही उपक्रम असतात ज्या उपक्रमात सहभागी होऊन जे आपले सगळे मेंबर आहेत त्यांच्याबरोबर गप्पा करून मग या कामाच्या निमित्तानं किंवा आणखी त्यांच्यावर राहून आणखी काय वेगळं करू शकतो हे बोललं जातं. त्यामुळे मला त्याचे रिव्ह्यूज जे तुमच्याकडे कमेंट स्वरूपात येतात ना सोशल मीडियावर ते मला डायरेक्ट मिळतात, त्यामुळे मला माझा उलटा तो फायदा जास्त आहे, मला तो वेळ मिळतो आणि मला त्यामुळे मला आणखी काय 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 वेगळं आणता येईल किंवा करता येईल. बरं, तर मला एक आठवण आहे की झी मराठीवर लोकांकिका आलेली आणि त्या लोकांकिकेमध्ये मी ओमकार पहिल्यांदा बघितलं नाही. आय वॉज लाईक की कोण आहे माणूस हा कलाकार कोण आहे, त्यानंतर कटू डायरेक्ट हस्यचित्र सारख्या एका मोठ्या शोमध्ये तुला बघ. एक कलाकार म्हणून अशी खंत किंवा भीती मनामध्ये असते का की वारंवार मी एकाच पथडीमधले किंबहुना एकाच कॉमिक रोलमधले जर कॅरेक्टर साकार केले तर प्रेक्षकांना सुद्धा मला नवीन कॅरेक्टरमध्ये बघताना कधी भीती वाटेल किंबहुना ते मला त्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतील का? काय सांगशील यामध्ये? मी
वेगवेगळ्या टप्प्यात उत्तर देतो या प्रश्नाचं. पहिलं म्हणजे की लोकांगिका स्पर्धा झाल्यानंतर मला पहिल्यांदा मी जे काम केलं ते कलर्स मराठीवरतीच केलं, कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस. त्यामुळे कलर्स मराठी माझी तशी तशी फेवरेट वेगळ्या कारणाने. आता आता तशी माझी घर ही संकल्पना पण वेगळी आहे. माझं घर मी राहतो म्हणजे आई बाबा माझ्या चिपळूणला, माझ्या इथे मुंबईत 5-6 घर आहेत, मावशी एक काकू आहे, म्हणजे माझे मित्र परिवार आहे. त्यामुळे मला माझं घर ही पण माझी संकल्पना वेगळी आहे. त्यामुळे माझी घर खूप आहेत आता, सगळ्याच वाहिन्या माझी घर असं मला असं मला ते सुचवायचं. तर कलर्स मराठीला पहिला माझा शो झाला कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, मग इथेच माझं तुमच्यासाठी काय पण म्हणून झालं. त्यानंतर एकदम कडक असे 3 शो झाले आणि मग मी हास्य जत्राकडे गेलो आणि तिथून मग पुन्हा फू बाय फू. म्हणजे मला खूप लवकर आणि कमी वयात हे जे 3-4 जे मोठमोठे प्लॅटफॉर्म आहेत ते आजमावत आले आणि म्हणून त्याने माझा कॉन्फिडन्स जरा वाढला आणि मग मी आता ही अशी डेअरिंग करू शकतो. दुसरं त्या एकांकिकेत तुम्ही बघितलं त्यावेळेला मी ती खूपच वेगळी भूमिका केली होती. त्यावेळेला मी तो कॉमेडी झोन माझा नव्हताच, कारण तो मी काय सेगमेंट फ्रॉइड असं काहीतरी केलं होतं, त्यात तो विषय पण थोडा गंभीर होता. मग मी ते जर करू शकलो स्टेजवरती तर मी इथे काहीतरी कॉमेडी केलं. बरोबर, मग ही 2 गोष्टी मी बघितल्या. आता मी आणखी काहीतरी 3रं 4थं 5वं जर मला जमतंय तर मी ते करू शकतो. आणि फक्त मग त्या दरम्यान मला आता तुम्ही ती बघितलेली एकांकिका प्रेक्षकात तर मला तुमचा आज आपलेपणा जो मिळतोय तोच मला अपेक्षित आहे. मला तोच एक विश्वास की तो आपलेपणा पाहिजे की मी आणखी काहीतरी वेगळं ट्राय करू शकेन. कारण मी ते सगळं परत करतोय ते आपल्यासाठी, हा मग प्रेक्षकांनी आपल्यासाठी आपल्याला मजा करायची. एक आर्टिस्ट म्हणून मला जर काही जमतंय तर मी तेवढं करून मग मी थांबेन. पण त्यामागे मला काहीतरी शोधायचं आहे तर ते त्यासाठीच, म्हणून माझी ही धडपड सुरू आहे आणि मी ते करत राहणार. नाही खरंच खूप भारी वाटत. तुर्तास मी इकडे थांबतो कारण का खूप पत्रकारांच्या सोबत गप्पा मारायच्या. जाता का प्रेक्षकांना काय सांगशील की ओंकारचा कोणता वेगळा टच हसतायना हसायला पाहिजे मधून आम्हाला बघायला मिळेल. कारण का आम्ही तुझा वेडेपणा, ठार वेडेपणा आम्ही बघितलाच आहे, तुझा साधेपणा, तुझा इमोशनलपणा सुद्धा आम्ही बघितला आहे, तुझे इमोशनल वृत्ती सुद्धा आम्ही बघितली आहे. या सिरियलमधून ओंकार भोजने कशा पद्धतीने प्रेक्षकांना बघायला मिळेल? मला म्हणजे आता मी ठामपणे असं सांगू शकत नाही की मला इथे काय मी करणार आहे, पण मला मला मनापासून खात्री आहे की निलेश सर, भाऊ सर, स्नेहल, रोहित दादा, सुपर्णा, तिखे सर आणि अशी अशी जी आता ही नवीन टीम जी आहे, केदार सर स्वतः आहेत, सुगंधा मॅडम आहेत, नेगी सर आहेत, अशी अशा एका वेगळ्या संघात वेगळ्या संचात मी आल्यानंतर मला पहिल्या दिवसापासून एक वेगळी एनर्जी मिळते. ती मला नक्कीच कुठेतरी घेऊन जाईल आणि जे मला काहीतरी नवीन मिळेल किंवा काहीतरी वेगळं मिळेल ते मी जसं मला सापडेल मी लगेच सांगेन की आता मला हे मिळालंय काहीतरी मजेशीर असं झालं. आता मला माहिती नाही की काय करणार आहे, पण मला माहिती आहे की काहीतरी आवडेल काहीतरी असाच तो प्रयत्न असेल. नाही खरंच खूप भारी वाटतंय. पुन्हा एकदा धन्यवाद लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद, कारण आपण असेच एकत्र राहिल्यामुळे आपल्याला तो एकत्र प्रवास करता येईल. कलाकार काही खूप वेगळे नसतात, ते आपल्यालाच कोणीतरी असतात. आता हे मी माझं सांगतो, कारण आपण इतके छान एकत्र आहेत तर फक्त तो एकत्र मिळून जो करायचा प्रवास तेवढ्यात फक्त सगळे एकत्र राहा आणि आपला काही नेहमीच आपण तिथे प्रश्न सरांचा आमच्या हसतायना हसायलाच पाहिजे.